आणि आता पाहूयात आपण काही गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा मनमाड ते संभाजीनगर पर्यंत पोहोचणार आहे। आदित्य ठाकरे काळारामाचं दर्शन घेतील, त्यानंतर सुहास कांदे यांच्या मतदार संघातील मनमाड शहर होणाऱ्या मेळाव्याला ते संबोधित करतील। तर संध्याकाळी संभाजीनगर इथे शिवसंवाद मेळावा होणार आहे। जालन्यातही उद्धव ठाकरेंना धक्का बसलाय। जालन्यातील 17 शिवसैनिक एकनाथ शिंदेंच्या गटात दाखल झालेत। जिल्हा संघटक उपजिल्हा प्रमुखांसह अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी जळगावात निष्ठावान शिवसैनिकांनी हातात दिवे घेऊन विठ्ठल मंदिरात शपथ घेतली आहे। यावेळी जळगावचे संपर्क प्रमुख संजय सावंत सहसंपर्क प्रमुख उपस्थित होते। उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे। शिवेंद्रराजे आज साताऱ्यातील झोपडपट्टी भागातील विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत। या पार्श्वभूमीवर शहरात बॅनर्स लावण्यात आलेत, यावरून हा ढोंगीपणा असल्याचं उदयनराजेंनी म्हटलंय। पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अभिजित पाटील यांची तर उपाध्यक्षपदी प्रेमलता रोंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। कारखान्याच्या 45 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिलेला उपाध्यक्ष होण्याचा मान मिळालाय। सिंधुदुर्गातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी आपल्या पदासह सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। या मागचं नेमकं कारण समजू शकलं नाहीये, काही वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे दिलेल्या राजीनाम्यात म्हटलंय। मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेतील बंडखोर खासदार श्रीरंग बारणे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात पिंपरी चिंचवडमधील शिवसैनिकांनी तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन केलंय। दोन्ही खासदार गद्दार आहेत, हिंमत असेल तर दोघांनीही पक्ष सोडून निवडणूक लढवून दाखवावं असं आवाहन करत संतप्त शिवसैनिकांनी खासदार बारणे आणि आढळराव पाटलांना दिला आहे। राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मूंची निवड झाल्यानं यवतमाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। बिरसा मुंडा चौकात जल्लोष करण्यात आला। यावेळी आदिवासी नृत्य करत जल्लोष साजरा करण्यात आला। राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याचा जल्लोष जालन्यातही करण्यात आला। बबनराव लोणीकर यांनी मंठा इथे आदिवासी समाज बांधवांसोबत जल्लोष केला। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला। द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर नागपूरमध्ये आदिवासी बांधवांनी जल्लोष केला, तसंच भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाल्याने देशभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। द्रौपदी मुर्मू या देशातल्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असल्यामुळे आदिवासी समाजात मोठा आनंद आहे। मुर्मू राष्ट्रपती झाल्यानंतर अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मोठा जल्लोष केला। द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्याचा आनंद एकनाथ शिंदे यांच्या गटाने कोल्हापुरात साजरा केला। शिवाजी चौकात साखर पेढे वाटत आनंद व्यक्त करण्यात आला। माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते या आनंद उत्सवात सहभागी झाले होते। राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू या विजयी झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवडमध्ये ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला गेला। भारतातील 10 कोटी आदिवासी समाजासोबत इतर सर्व समाजाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात त्या हातभार लावतील अशी भावना पिंपरी चिंचवड शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली।
एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदासाठी निवड झाल्यानंतर जळगावात भारतीय जनता पार्टीकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला। शहरातील वसंत स्मृती कार्यालयात भाजपने आनंदोत्सव साजरा केला। यावेळी शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून एकमेकांना पेढे वाटप करून जल्लोष करण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी जामनेर शहरामध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांच्या झालेल्या विजयाबद्दल आणि ओबीसी आरक्षण मिळाल्याबद्दल जामनेर मधील गिरीश महाजन भाजप कार्यकर्त्यांकडून नगरपालिका चौकामध्ये ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जल्लोष साजरा केला। कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून ब्रेक लागलेल्या गणेशोत्सवाला यंदा हिरवा कंदील मिळालाय। गणेश मूर्तीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नसेल, तसंच गणेश मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्या म्हणून एक खिडकी योजना राबवली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। राज्यातील महिलांसाठीच्या योजनांना स्थगिती देऊ नये अशी अपेक्षा नव्या सरकारकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली पाटील चाकणकर यांनी व्यक्त केली। तसंच पटोलेंबाबत अजून कोणत्याही महिलेची तक्रार राज्य महिला आयोगाला प्राप्त झाली नाही, ही तक्रार मिळाल्यास कारवाई करू अशी माहिती त्यांनी दिली। दमदार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित झाले। सावंतवाडीतील आंबोली धबधब्यानंतर चौकुळ कुंभवडे इथला बाबा धबधबा पर्यटकांना खुणावतोय। या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। हतनूर धरणाचे पाणी कालव्यात सोडण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। तहसीलदार अनिल गावित यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे। या पाण्याचा शेतीसाठी उपयोग होईल, त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियात पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बुलडाण्यातील सिंदखेड राजा मतदारसंघात दोन शहरांना जोडणाऱ्या नदीवर पूल नसल्याचं समोर आलंय। आमना नदीवर पूल नसल्याने पिंपळगाव आणि जळगाव या दोन गावातील विद्यार्थी वयोवृद्ध नागरिकांना पुराच्या पाण्यातून मोठी कसरत करावी लागतीये। यामुळे लवकरात लवकर हा पूल तयार करून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी पंकजा मुंडेंकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली आहे। वाशिम जिल्ह्यात यंदा 60,000 हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी करण्यात आली आहे, मात्र सततच्या पावसाने शेकडो हेक्टरवरील तुरीचं नुकसान झालं असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। आता सरकारकडून त्यांना मदतीची अपेक्षा आहे। धुळ्यात ऐन पावसाळ्यात भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट कोलमडलंय। सततच्या पावसामुळे सध्या भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे। दरम्यान आवक कमी असल्याने भाज्यांच्या दरात वाढ होत असल्याचं भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितलंय। रत्नागिरीतील मुरुड समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात आता धूप होत असल्यानं समुद्रात पाणी पाणवी वस्तीत येत आहे, त्यामुळे किनारपट्टीवरील घरांना धोका निर्माण झालाय। दरम्यान आता लवकरात लवकर या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील राजुरा इथला पूर अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याचं समोर आलंय। हलकासा पाऊस झाल्यावरही पावसाने ओढ्याला पूर येत असल्याने शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून शाळा गाठावी लागतीये। यामुळे हा पूल दुरुस्त करून द्यावा अशी मागणी आता गावकऱ्यांनी केली आहे। हिंगोलीतील औढा नागनाथ तालुक्यातील बर्गेवाडी गावातील नागरिकांना पावसाळ्यात आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना चक्क पुराच्या पाण्यातून जावं लागतंय, त्यामुळे रस्त्याच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते।
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेलं निंबादेवी धरण ओव्हरफ्लो झालंय। धरण ओव्हरफ्लो झाल्यानं इथं पर्यटकांची गर्दी होती आहे, त्यामुळे या परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मध्य प्रदेश सह जळगाव आणि धुळ्यातून पर्यटक येत आहेत। अकोला शहरातील रेल्वे स्टेशन जवळील शासकीय विश्रामगृहाची दयनीय अवस्था झाली आहे। या विश्रामगृहात पावसाचं पाणी साचल्यानं या ठिकाणाहून वाट काढणंही कठीण झालंय। दरम्यान विश्रामगृहातून पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीच उपाययोजना नसल्याचं विश्रामगृहाच्या परिसरात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। बुलडाण्यात शेतकऱ्यांनी पुराच्या पाण्यात जलसमाधी घेत आंदोलन केलंय। मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे नुकसानग्रस्त भागांचं सरसकट पंचनामे करून हेक्टरी 50,000 मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। चिपळूणच्या महापुराला आज एक वर्ष पूर्ण होतोय। गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे चिपळूणला महापुराचा फटका बसला, त्यात चिपळूण उद्ध्वस्त झालं। या महापुरामुळे लोकांच्या मनात आजही भीती कायम आहे। नशिराबाद जवळ असलेल्या टोल नाक्यावर बनावट पावती देणाऱ्या मशीन्स जप्त करण्यात आल्यात। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे। महामार्गाचं काम अपूर्ण असताना नशिराबाद टोल नाका कार्यान्वित करण्यात आल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीसह दिंडीचं गुरुवारी बीडच्या गेवराई येथे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आलं। आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून परतीच्या प्रवासाला निघालेली पालखी बीड जिल्ह्यात आल्यानं भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। विजेच्या खांबावरील पथदिवे लावताना जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने कंत्राटी लाईनमॅनचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील नवेगाव धुसाळा येथे घडली आहे। सुंदरलाल यादवराव असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे। या घटनेची माहिती होताच गावात हळहळ व्यक्त केली जाते। मनमाड पासून जवळ मालेगाव शिर्डी मार्गावर एसटी बस आणि ट्रक ट्रॅक्टर आणि मोटारसायकल या चार वाहनांचा विचित्र अपघात झाला। यात एसटी मधील चार प्रवासी जखमी झाले, त्यापैकी एक जण गंभीर जखमी असून त्याला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर या अपघातात वाहनांचंही मोठं नुकसान झालंय। सांगलीत नोकरी लावण्याचा आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। अभिषेक वैद्य असं या अधिकाऱ्याचं नाव आहे। गुप्तहेर विभागात नोकरी लावून देतो असं सांगून त्याने 3 जणांना 6,00,000 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार तपासात समोर आलाय।